अर्थव्यवस्था राम भरोसे या भागामध्ये जातोय माधव भंडारी यांच्याकडे. माधव भंडारी, तुम्ही आत्ताचं विश्लेषण पाहिलं, काय अवस्थेमध्ये सध्या भारतीय अर्थव्यवस्था आहे, आपण याचं विश्लेषण कसं करता? नाही, एक तर दोन तीन मुद्दे मला स्पष्ट करायचे आहेत की आपण ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरच्या नियुक्तीकडे पाहतो आहोत त्यातला एक गमतीदार योगायोग आधी घेतो आणि मग पुढे जातो. योगायोगावर मीही फारसा विश्वास ठेवायची माझी इच्छा नसते आणि या योगायोगावर तरी ठेवायची बिलकुल इच्छा नाही. पण याच्या आधी आपल्या रिझर्व्ह बँकेचा एकच गव्हर्नर 85 आत झालेला होता, ते होते डॉक्टर मनमोहन सिंग. ते नंतर पंतप्रधान झाले आणि ते नाही देशाची अर्थव्यवस्था कुठपर्यंत आणली हे आपण बघतो आहोत. त्यामुळे या पूर्व इतिहासाची परंपरा इथे जोडली जाणार नाहीये, योगायोग इथपर्यंत येणार नाही अशी आशा मी बाळगतो. दुसरा भाग यातला असा आहे की रघुराम राजन यांच्या नियुक्तीच्या बाबतीतली घोषणा झाल्यानंतर ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी वर्तमानपत्रांनी चर्चा सुरू केली की आता देशाच्या अर्थव्यवस्थेला काहीतरी नवी उभारणी वगैरे येऊ शकेल, मला एका बाजूने आश्चर्य वाटतं आणि दुसऱ्या बाजूने आश्चर्य वाटत नाही अशासाठी की ही असल भारतीय मानसिकता आहे की आपण कुठल्या तरी अवताराची वाट बघतो. आणि आता देशाच्या अर्थव्यवस्थेमधून बाहेर पडायला, अर्थव्यवस्थेसमोरच्या संकटातून बाहेर पडायला हा एक कोणीतरी नवा अवतार रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या रुपाने आपल्या समोर आला आहे असं वातावरण जे निर्माण करण्याचा खटाटोप चाललाय तो काही चांगला नाही. हा काही प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही. मुळात रिझर्व्ह बँकेच्या मर्यादा आहेत, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या मर्यादा आहेत. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेची नाही, सरकारची आहे. आणि माझ्या आत्ताचं जे रघुराम राजन यांच्या आधीचं सध्याचं जे मावळते गव्हर्नर आहेत डी सुब्बाराव यांनी हा मुद्दा पुन्हा पुन्हा खूप चांगल्या पद्धतीने मांडला. म्हणजे डी सुब्बारावचं आणि सरकारचं पटलं नाही याच्यासाठी की ते हेच सांगत आले की सरकार आपलं काम करत नाही आणि सरकारने त्यांचं काम मी करावं, रिझर्व्ह बँकेने करावं अशी जी अपेक्षा बाळगताय ती चुकीची आहे. हे डी सुब्बाराव अत्यंत स्पष्टपणे चांगल्या पद्धतीने सांगत होते म्हणून त्यांचं सरकारचं पटलं नाही. पण आज रघुराम राजन यांच्या नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या ज्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत त्या आपण जर काळजीपूर्वक बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की डी सुब्बारावपेक्षा वेगळा मार्ग रघुराम राजन यांच्या समोर नाहीये. आणि राजन यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये, सगळ्या वक्तव्यांमध्ये हे भान स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी सुद्धा आज एक मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने मांडला, प्रकर्षाने मांडला की आपल्या देशातलं सरकार काम करत नाही ही अडचण आहे, बाकीच्या संस्था यंत्रणा काम करायला लागतील पण सरकारच जर काम करत नसेल तर मग कुठलेच प्रश्न सोडवता येणार नाहीत. आणि आता आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचं संकट आहे ते हे आहे की काम न करणारं सरकार. गोडबोलेंनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोरची आव्हानं सांगितली, हीच खरी आव्हानं आहेत. महासत्ता बनू जेव्हा बनायचं असेल तेव्हा बनू, पण 65 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून आणि पुन्हा जर आपण याच मुद्द्याची चर्चा करणार असलो की रस्ते, वीज, पाणी, शिक्षण आणि आरोग्य आणि भूक या प्रश्नांची सोडवणूक आपण कशी करणार आहोत ह्याच एका मुद्द्यावरती जर 65 वर्षांनंतर सुद्धा आपण अडकलेले असू तर मग महासत्ता बनण्याची चर्चा ही फजूल आहे. त्या चर्चेला आता काही आधार नाही, त्या चर्चेला आता काही कारण नाही. आता आपल्या समोरच्या अर्थव्यवस्थेला, म्हणजे आजच राजन यांच्या नियुक्तीबरोबरच दुसरा जो आकडा आलाय की देशाचं परकीय चलन किती शिल्लक आहे, तर फक्त 8 महिने आपल्याला पुरू शकेल एवढंच शिल्लक आहे. रुपया ज्या मानाने घसरलाय त्या मानाने निर्यातीचं बिल वाढत चाललंय, आयातीचं बिल वाढत चाललंय, निर्यातीचं नाही. म्हणजे याची महागाई वाढण्यामध्ये परत परिणती होणारच आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या दुष्टचक्रामध्ये आपण गेली 5-6 वर्ष अडकलो आहोत त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याची चर्चा कोणी करत नाहीये. शेअर बाजार घसरो किंवा न घसरो शेअर बाजारावरती आपण का अवलंबून आहोत? आपल्या गरजा ज्या आहेत, आपले मुद्दे जे आहेत त्याची चर्चा आपण का करत नाही? राजकीय गुंतवणूक गंगा जळी आणि त्याहीपेक्षा सुद्धा वित्तीय तूट आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय अच्युत गोडबोले यांच्याकडे. सध्याच्या वित्तीय तुटीबद्दल आपण काय सांगाल? दिवसेंदिवस ती वाढताना दिसतीय. मला सध्या दोन तीन मतप्रवाह आहेत. म्हणजे
वित्तीय तुटीचा एक प्रचंड मोठा बागुलबुवा हा करण्यात होता. अमेरिकेचा तो खूपच मोठा, पॉल क्रुगमन त्याच्याशी रोज त्याच्यावरती लिहितो आणि तुटून पडतो आणि त्याच्यामुळे महागाई वाढते अमुक तमुक वगैरे. असं एक साधी गोष्ट आहे की वित्तीय तूट कशामुळे येते, म्हणजे डेफिसिट येण्याचं कारण सरकारचं उत्पन्न करांच्या मार्फत आणि सरकार जे काही खर्च करतं. आणि हा डेफिसिट कमी करण्याकरता IMF वर्ल्ड बँकेच्या दबावाखाली शिक्षण आरोग्यापासून सगळ्या वेलफेअर स्कीम्सचे आणि जगभर, फक्त भारतात नाही, उदारीकरणानंतर या सगळ्या स्कीम्सवरचा खर्च कमी कमी करत आणलेला आहे जगभर. हां, आणि अतिशय वाईट गोष्ट आहे. एक साधी गोष्ट मला कोणी सांगेल का की श्रीमंतांवरचा कर का नाही वाढवत? एक सिम्पल गोष्टीचं उत्तर जर का कोणी दिलं तर मी बक्षीस देईन त्याला. इतका प्रचंड दबाव आहे उद्योजकांचा आणि श्रीमंतांचा, म्हणजे त्याला लाफर कर म्हणतात, रिगनपासून आणि थॅचरपासून 1980 दशकापासून जेव्हा उदारीकरण सुरू झालं तेव्हा कर वाढवले. तर दोन मुद्दे, म्हणजे आपल्याकडे तर तुम्ही कर वाढवले आम्ही बुडवू हो कर, म्हणजे असंच चक्क की आम्ही मग काळा पैसा करू असं मूर्खासारखं, किंवा तुम्ही जर का कर वाढवले तर त्यामुळे आम्ही उद्योग काढणार नाही, आम्हाला इन्सेंटिव्ह राहणार नाही. 1945 ते 1970 इतक्या ज्याला गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम म्हणतात, करांचं प्रमाण 60-70-80% होतं. त्या सगळ्या काळामध्ये उद्योगाची वाढ होत होती, त्या काळामध्ये बेकारी सगळ्यात कमी होती, त्या काळात बबल्स ज्याला म्हणतात सगळ्यात कमी होते, त्या काळात जे क्रायसिस होते ते सगळ्यात कमी होते, त्या काळामध्ये सगळ्याच बाबतीमध्ये प्रचंड मोठी प्रगती होती. हे लक्षात ठेवा, गरीब श्रीमंत दरी सगळ्यात कमी होती, त्या काळात युद्ध त्यामानाने कमी झाली, त्या काळात चंगळवादाची सुरुवात झाली होती, खरी गोष्ट आहे, म्हणजे मोनोपोलिसची, पण तरी सुद्धा त्याला 30-40 वर्ष टॅक्सचे रेट जास्त असून सुद्धा ग्रोथ होऊ शकते आणि समानता सुद्धा होऊ शकते. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा की टॅक्स जर का वाढवला आम्ही गुंतवणूक कशी करू? तर मला असं वाटतं त्या पळवाटीखाली आपण टॅक्स अतिशय कमी केलेला आहे, तर त्याच्यामुळे प्रचंड नुसता कमी नाही केलेला तर कॉर्पोरेट्सना आपण टॅक्सच्या सवलती दिल्या आहेत, 5 लाख कोटी रुपयांच्या सवलती दिलेल्या आहेत. परकीय चलनातला बॉन्ड आणला तर कदाचित जास्त फक्त मुद्दा. आणि अनेक जे घोटाळे आहेत त्या सगळ्या घोटाळ्या, स्विस बँकेतला पैसा कसली तूट तुम्ही, आपण शिक्षणाकरता आणि आरोग्याकरता प्रत्येकी 4-6% GDP खर्च केले पाहिजे, आपण 1.2 आणि 2.8 वगैरे करतो, एक तृतीयांश करतोय, कशी प्रगती होणार? त्याच्याकरता लागणारा पैसा हा नक्कीच हे घोटाळे एक, हे करामधल्या दिलेल्या सवलती आणि कॉर्पोरेट्सचा प्रचंड दिलेल्या सवलती आणि करा टॅक्सचे रेट्स कमी कर जे केले गेलेले त्या सगळ्यांमुळे झालेलं आहे असं मला नक्की वाटतं. म्हणजे याचा अर्थ 80-90% टॅक्स ठेवा असं नाही, पण डेफिसिट हा बागुलबाव निर्माण करून वेलफेअरच्या स्कीम्स आपण सरकार कमी करते आणि त्याचा दबाव आपल्याला वर्ल्ड बँक वगैरे आणतंय त्याला आपण नक्कीच विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की गंगाजळी जी एखाद्या आपल्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा मापदंड मानता येईल, त्या गंगाजळीविषयी आपण काय म्हणाल? सध्याची परिस्थिती नेमकी काय, अर्थव्यवस्थेसमोरचं त्याचं आव्हान काय आहे? मुळामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेऊया की तुम्ही जो मगाशी परकीय चलनाचा उल्लेख केलात किंवा फॉरेन बॉन्ड्स किंवा सॉवरेन बॉन्ड्सचा विचार केलात, तर आपण दोन गोष्टी लक्षात घेऊया की यांनी खरोखरच वित्तीय तूट किती प्रमाणात कमी होईल, मुळात त्या बॉन्ड्सना किती प्रमाणात प्रतिसाद मिळेल याच्यावरती ते अवलंबून राहील. याच्या बाबतीत आपण दोन मुद्दे लक्षात घेऊया. ही चर्चा आपण आजच पहिल्यांदा करतोय अशातला भाग नाही. मगाशी भंडारी असं म्हणले की 85 आतले ह्याच्या आधीचे गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग होते, त्यांच्याही आधीच्या एका पूर्वासुरींचा दाखला देतो. डॉक्टर CD देशमुख हे सगळ्यात तरुण वयात आपल्या देशाचे गव्हर्नर झाले आणि ते आपल्या देशाचे जेव्हा अर्थमंत्री होते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या 5 वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या काळामध्ये आपण वित्तीय तुटीची चर्चा केली आहे. आणि जर तुमच्या असं लक्षात येईल की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आपण पोलादाचे सिमेंटचे मोठे कारखाने उभारले त्याचं डेफिसिट फायनान्सिंगचं सुतोवाचं आणि त्याचं समर्थन हे मुळात CD देशमुखांच्या भाषणांचं मर्म होतं. आणि त्याही वेळेला त्यांनी जे सांगितलेली गोष्ट होती की परकीय देशात परदेशातनं येणारी गुंतवणूक आणि वित्तीय तुटी याचं नातं हे दोन गोष्टींवरती अवलंबून राहतं, ज्याचा ओझरता उल्लेख मगाशी वेगळ्या संदर्भात गोडबोल्यांच्या विवेचनात होता. जोपर्यंत आपल्या देशाची अंतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये कराचं प्रमाण सातत्यपूर्ण परवडणारं राहील आणि जोपर्यंत आपल्या करंट अकाउंट डेफिसिटची चर्चा मर्यादित राहील तोपर्यंतच वित्तीय तूट आणि परकीय गुंतवणूक हे आकर्षित होते. आजच्या संदर्भात जर म्हणायचं झालं की आपण वादासाठी असं गृहित धरू की सॉवरिन बॉन्डच्या चर्चेचा उल्लेख रघुराम राजन यांनी सूत्र घोषणा झाल्यानंतर नियुक्तीच्या पहिल्या ह्याच्यामध्येही आणि त्याच्या आधीपासून ते दॅट वुड बी वन ऑफ द ऑप्शन असं म्हणतायत. तुम्ही खरोखर अशा पद्धतीचे रोखे विक्रीला काढले तर नेमके खरोखर लोक पैसे गुंतवणार आहेत का? आणि जो पैसा येणार आहे तो खरोखरच परकीयांचा किती आणि येणारं वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे त्याच्या संदर्भातला संलग्न पैसा किती याच्यावरती तुमची वित्तीय तूट अवलंबून राहते. केवळ पैसा आला म्हणून वित्तीय तूट कमी होते याच्यावरती माझा विश्वास नाही.
आणि ह्याच्याच एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की इतकी सगळी मोठी धोरणात्मक पावलं आपण घेऊ शकू असं गृहीत धरतोय, हे कार्य काही एकट्या रिझर्व्ह बँकेचं नाही. 10 विधानसभांच्या निवडणुका आणि कुठच्याही क्षणी होऊ शकते अशी लोकसभेची निवडणुका याची जर आचारसंहिता लागली तर कुठच्या तोंडाने कुठचं सरकार हे असले निर्णय घेणार आहे. याच मुद्द्यावर मी संबंध आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा घेऊन मी माधव भंडारी यांच्याकडे जातोय. माधव भंडारी, घोटाळ्यांचा आणि अर्थव्यवस्थेचा संबंध काय आणि त्याहीपेक्षा सुद्धा या आरबीआयच्या गव्हर्नरवर काँग्रेसचा आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांचा किती वर्चस्मा राहील, किती त्यांच्या कामात हस्तक्षेप असेल असं आपल्याला वाटतं? मी मगाशी म्हणालो तसं, शेवटी रिझर्व्ह बँक ही सरकारच्याच नेतृत्वाखाली काम करते, त्यामुळे सरकारने दिलेलं जे दिशादर्शन आहे, सरकारने दिलेली जी सूचना आहे, त्याच निर्देशानुसार रिझर्व्ह बँकेला काम करावं लागेल. त्याला हस्तक्षेप म्हणायचा का नाही म्हणायचं मला स्वतःला काही हस्तक्षेप वाटत नाही. काही एका मर्यादेपर्यंत सरकारला अशा तऱ्हेने सूचना देण्याचा अधिकार आहे, तो भाग वेगळा आहे. पण आपण जी चर्चा करतो की अर्थव्यवस्थेसमोरच्या संकटामध्ये घोटाळ्यांचा वाटा किती, तर घोटाळे म्हणण्यापेक्षा एकूण भ्रष्टाचाराचा रोग जो आपल्या देशामध्ये प्रस्थापित झालेला आहे, या सगळ्या भ्रष्टाचारामुळे देशाच्या व्यवस्थेवरचा विश्वास देशातल्या जनतेचा उडालाय, परक्या देशातल्या लोकांचा सुद्धा उडालाय. आणि त्यामुळे या देशामध्ये आपण उद्योग उभे करू शकू, या देशामध्ये आपण व्यवसाय उभे करू, या देशामध्ये आपण संपत्ती निर्माण करू शकू, हा विश्वास उरलेला नाही. आज देशामध्ये परकी गुंतवणूक येत नाही म्हणून आपण ओरडतो, पण परकी गुंतवणूक कशाच्या आधारावर येईल, कोणत्या विश्वासाच्या आधारावर येईल? व्होडाफोन, एअरटेल या सगळ्यांच्या बाबतीत जे अनुभव आहेत, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा आहे, 3G स्पेक्ट्रमचा घोटाळा आहे, नॅचरल गॅसच्या बाबतीतला घोटाळा आहे, म्हणजे नुसते घोटाळेच असं नाही तर घोटाळे आणि त्याच्याबरोबर कर आकारणीच्या बाबतीत सरकारने केलेलं धरसोडीचं धोरण, या दोन्ही कारणांमुळे हा विश्वास नाहीसा झालाय. आणि याबरोबर महत्वाचा मुद्दा जो आहे ज्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था खरी मोडकळीला आलेली आहे, तो प्रश्न एक काळ्या पैशाचा प्रश्न आहे. आपण स्विस बँकेतल्या काळ्या पैशाबद्दल जेवढं बोलतो तो तर बोललंच पाहिजे, कारण तेही तेवढीच मोठी रक्कम आहे. त्याचबरोबर या देशामध्ये पावला पावलावरती जो काळा पैसा उभा राहिलेला आहे, बोला, मग तो जमिनीत असेल आणखीन कशात असेल, त्या काळ्या पैशाबद्दल आपण काही चिंता करत नाही, त्याचा विचार करत नाही. खरं ते ओझ आहे, त्या ओझ्याखाली अर्थव्यवस्था कोलमडती आहे. आणि तिसरं ओझ आहे की ज्याच्याबद्दल तर काहीच आपण बोलायला तयार नाही, ते म्हणजे देशामधल्या बोगस चलनाचा सुळसुळाट. कोणतीही यंत्रणा, सरकार किंवा रिझर्व्ह बँक, या देशामध्ये किती बोगस चलन आहे याबद्दल बोलायला तयार नाही. म्हणजे एका बाजूला बोगस चलन, दुसऱ्या बाजूला काळा पैसा, तिसऱ्या बाजूला व्यवस्थेचा ऱ्हास, या कारणांमुळे अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं आहेत. ही आव्हानं आपण कशी स्वीकारणार हा खरा प्रश्न आहे. माधवराव, मला तुम्ही सांगा, निवडणुकीच्या वर्षामध्ये आरबीआयच्या गव्हर्नरला काही मेजर पॉलिसी रिफॉर्म्स किंवा त्याच्या अंमलबजावणी संदर्भात काही गोष्टी करता येतील असं आपल्याला वाटतंय का? निवडणुका तोंडावर आहेत. नाही, रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी धोरणात, त्यांच्या रिझर्व्ह बँकेच्या धोरणात, एक आपण परत लक्षात घेतलं पाहिजे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रिझर्व्ह बँकेची धोरणं ठरवणार आहेत, भारत सरकारची धोरणं नाही. आणि रिझर्व्ह बँकेची धोरणं ठरवायला अगदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर सुद्धा आचारसंहिता आडवी येत नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर याच्याकडे आपण राजकीय अवतार या दृष्टिकोनातून बघण्याचं टाळलं पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरची जी आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यामध्ये रघुराम राजन किती यशस्वी होतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत, जरी ते पद राजकीय नसलं तरी सुद्धा. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी तिघांकडे जाणार आहे. पहिल्यांदा जातोय डॉक्टर रत्नाकर महाजन, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सध्या अशा दोन गोष्टी आपण काय सुचवाल प्राधान्याने? बऱ्याच गोष्टी करावं लागतील, प्राधान्याने दोन गोष्टी अशा काय सुचवाल की ज्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत? एक तर सर्वसामान्य निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या दृष्टीनं महागाईवर नियंत्रण हे एक आव्हान आहे. आणि दुसरं, आपण
जीडीपीइझमचं कितीही त्याच्यावर टीका केली तरी जीडीपी वाढण्याची आवश्यकता एवढ्यासाठी आहे की वाढलेल्या जीडीपीमधनं उपलब्ध होणारा पैसा दारिद्र्य अज्ञान रोगराई यांच्या निर्मूलनासाठी आवश्यक अशा योजनांवर खर्च करता येईल म्हणून ते होणं आवश्यक आहे. याचा अर्थ जीडीपी हे आर्थिक प्रगतीचं एकमेव लक्षण नव्हे. दुसरी गोष्ट अशी की ते जे ट्रिकल डाऊन थिअरी आहे ही ट्रिकल डाऊन थिअरी आपले पणजोमा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केव्हाच ठोकरून लावलेली आहे फेटाळलेली आहे. त्यामुळे ट्रिकल इट डझंट म्हणून आपण जर ते यांचं पुस्तक बघितलं अरविंद पंगारिया आणि जगदीश भगवती त्यांनी ग्रोथ आणि डिस्ट्रीब्युशन या संदर्भामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ही जी एकूण 21 मिथ्स आहेत ती त्यांनी फेटाळून लावलेली. त्यातलं हे एक मिथ आहे की ग्रोथमुळं करप्शन वाढतं किंवा ग्रोथमुळं श्रीमंत अधिक श्रीमंत होतात किंवा गरीब अधिक गरीब होतात. ही सगळी मिथ्स त्यांनी त्यांच्या पद्धतीने फेटाळून लावलेली आहेत. आपल्याला ते मान्य असो नसो पण तोही एक दृष्टिकोन आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर्व प्रकारच्या मर्यादा लक्षात घेता आरबीआयच्या गव्हर्नर समोर जी आव्हान आहेत त्यातल्या आव्हानासाठी सर्वात प्रथम गोष्ट प्राधान्याने त्यांनी कुठली करावी चंद्रशेखर टिळक. मुळामध्ये मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेची भूमिका ही अनेक नियंत्रकांपैकी अनेक वित्तीय संस्थांपैकी एक अशी असते आणि जगापुढे अनंत प्रश्न असतील देशापुढे अनंत प्रश्न असतील तरी आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दर 3 महिन्यांनी येणारा आढावा आणि मग त्याच्यानंतर 6 महिन्यांनी होणारी धोरणं यातनं बाहेर येत काहीतरी एक सातत्यपूर्ण स्थिर असं कायमस्वरूपी निदान पुढच्या 2 वर्षापुरतंचं धोरण ठरवणं पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट रिझर्व्ह बँक म्हणून संस्था म्हणून नव्हे तर एकंदरीतच घोटाळे असतील काळे पैसे असतील तर एकंदरीतच कायदा आणि नियंत्रक संस्था यांच्याबद्दलची विश्वासार्हता वाढण्याची नितांत आवश्यकता आहे. या मानसिक घटकाची जर पार्श्वभूमी असेल तरच सक्रिय अर्थकारण मग ते देशांतर्गत असेल किंवा परदेशी असेल हे करता येतं. आणि त्यामुळे मला असं वाटतं स्थिर सातत्यपूर्ण धोरण आणि सातत्यपूर्ण धोरण एक वेळ सचिन तेंडुलकर होता नाही आलं तरी चालेल पण रवींद्र जडेजा जरूर. वेळ संपतेला मी येतोय अच्युत गोडबोले यांच्याकडे. अच्युत गोडबोले यांचं भारतीय अर्थशास्त्रावरचं अत्यंत प्रॅक्टिकल असं विचार मांडणारं एक पुस्तक लवकर प्रकाशित होत आहे. वेळ अत्यंत थोडा आहे. अच्युत गोडबोले सध्याची अर्थव्यवस्थेसमोरची सर्वात मोठी प्रायोरिटी रघुराम राजन पदग्रहण करत असताना काय असं आपल्याला वाटतं? नाही मला असं वाटतं की रघुराम मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे बेकारी गरिबी रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य पण मुख्य असं की रघुराम राजन आपण ह्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की त्यात मॉनिटरी आणि फिस्कल असे 2 मार्ग असतात. त्यातला आरबीआय फक्त मॉनिटरी बघतं आणि सरकार फिस्कल हा भाग बघतो. खूप मोठा आहे तो खूप मोठा आहे आणि तिथे सरकारने इंटरव्हेन्शन करून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. जीडीपीच्या याला उत्तर देताना भगवतींवर मला आपल्याला खूप बोलावं लागेल कारण मी बरंच वाचलं आहे आणि सध्या सेन आणि भगवत यांचं जे आणि भगवतींचं म्हणणं मला मुळीच मान्य नाही आहे हे मी अगदी नमूद करू इच्छितो. जीडीपीझमचा अर्थ काय की जीडीपी फॉर द सेक ऑफ जीडीपी म्हणजे काय की जीडीपी वाढू नये असं मी मताचं नाही आहे पण कशाचा जीडीपी म्हणजे कॉस्मेटिक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स आणि आयपीएल आणि अमुक तो नुसत्या पहिल्या 15-20% लोकांकरता प्रचंड ऊर्जा खाणारं रोजगार न निर्माण करणारं. जेव्हा 7.6% आपलं जीडीपी वाढला तर रोजगार 1.3% वाढला म्हणजे थोडक्यात रोजगार न निर्माण करणारं पर्यावरणाची हानी निर्माण करणारं चंगळवादी फक्त 15-20% लोकांकरता उत्पादन करणारी अर्थव्यवस्था असेल तर त्या जीडीपीला अर्थ नाही असं माझं म्हणणं आहे. जीडीपी वाढू नये असं नाही. प्रायमरी काय प्रायमरी सर्व लोकांकरता सर्व समावेशक अर्थव्यवस्था त्यातून जर का जीडीपी वाढला तर ठीक आहे. आपण उलटं जातोय की पहिल्यांदा जीडीपी वाढून मग तो खाली. जगामध्ये फक्त जीडीपी वाढून तो ट्रिकल डाऊन झालेला नाही कुठेही. त्यामुळे जीडीपी वाढून मग आम्ही तो एक सहज सांगतो बरं का की जीडीपी आत्ता या क्षणाला वर्ल्ड बँकेने गेल्या आठवड्यात एक रिपोर्ट पब्लिश केलेला आहे जेव्हा आपला जीडीपी 6.7% वाढला तर तो वाढत असताना पर्यावरणाची जी हानी झाली त्याच्यामुळे जीडीपीचं जे नुकसान झालं ते 5.6% झालेलं आहे आणि त्यामुळे जवळपास सगळा जीडीपी 2001-2010 वाईपआउट झालेला आहे हे वर्ल्ड बँकेचं स्टेटमेंट. आणि दुसरं लास्ट मी बोलतोय की वर्ल्ड बँकेने सांगितलेलं की अशा तऱ्हेचं जर का जीडीपी वाढणार असेल तर तो सस्टेनेबल नाही असं वर्ल्ड बँकेने गेल्या आठवड्यात सांगितलं. म्हणजे जे काही असेल ते धोरण सर्वसमावेशक असलं पाहिजे आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना मिळाली पाहिजे कारण या देशासमोरची सर्वात मोठी अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं ही रुपयाच्या घसरणीपेक्षा सुद्धा तिथलं दारिद्र्य बेकारी ही आहेत आणि ती सर्वसमावेशक ग्रोथ घडवून आणण्याकरता आरबीआय गव्हर्नरचाही त्यांचा स्वतःचा असा एक रोल असणार आहे. येत्या काळामध्ये त्यांची पावलं कशी असतात हे फार बघणं महत्त्वाचं आहे. याचं कारण पुरातन काळी रामानं लंका जिंकलेली होती. या आधुनिक रामाला लंका काही जिंकायची गरज नाही आहे परंतु या रघुरामाला भारतीय अर्थव्यवस्थेचा वनवास दूर करण्याकरता
कुठून तरी नवी संजीवनी मात्र शोधण्याकरता प्रयत्न करावे लागतील. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या चारही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.